आपण आता साधारण 17 आणि 18 तारखेची वाट पाहत 17 तारखेला आपण साधारणतः पंचायत समिती सभापतींची निवड आहे तारखेला, आणि 17 आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड आहे. मी आपल्याला या ठिकाणी आज गणपती बाप्पांची चतुर्थी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आश्वस्त आहे की शत प्रतिशत या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचेच असतील. जय मेलोनी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. आज नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी भाजप पक्षातर्फे गटनेतेपदाची गटबंधन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी सहाय्यक धनंजय गोपटे यांच्याकडे करण्यात आली, व भाजपच्या गटनेते पक्षगटनेतेपदी डॉक्टर कुमुदिनी विजयकुमार गावित यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्ह्याची मिनी मंत्रालय समजली जाणारी जिल्हा परिषदेसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस असे 23 आणि 3 एकूण 26 उमेदवारांनी या ठिकाणी गटबंधन केल्याने भाजपचं संख्याबळ जिल्हा परिषद या ठिकाणी 23 वरून 26 वर आल्याने याकडे भाजपचे सत्ता स्थापनकडे वाटचाल या ठिकाणी झालेली आहे. आणि होऊ घातलेल्या 17 तारखेला या जिल्हा परिषदेवर नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. एकीकडे सत्तेची चावी हातात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेला नेमकं कोणतं कुलूप गवसणार, भाजपच्या 23 आणि 26 उमेदवारांचं की काँग्रेसच्या 23 उमेदवारांचं, याकडे जाता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या गटबंधन प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हिना गावित, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भाजपचे विजय चौधरी, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, राष्ट्रवादीचे माजी आमदार शरद गावित यांच्यासह संपूर्ण जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. Yeah.